हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि याच आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही आचार्य 90 FM वतीने घेऊन आलेलो आहोत एक खूप सुंदर कार्यक्रम गणपती तुझा माझा. आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही पुण्यामध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो किंवा पुण्यामधले जे मानाचे 5 गणपती आहेत त्यांचा काय इतिहास आहे अशी सगळी माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना देत आहोत. पुण्यामध्ये मानाचे जसे 5 गणपती आहेत त्याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये काही अशी देऊळं आहेत गणपतींची जी बऱ्याच लोकांना माहीत नाहीयेत किंवा आपण तिकडे दर्शनास जातो परंतु या गणपतीचं हेच नाव आहे का किंवा त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपल्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मृदुला वाघमारे मॅडम. नमस्कार. आणि मृदुला मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर याही अगोदर त्यांनी आपल्याकडे बरेच कार्यक्रम केलेले आहेत. विविध कार्यक्रमांमधून विविध उपक्रमांमधून तुम्ही त्यांना ऐकलेलंच आहे. आणि आज आपल्याला त्या पुण्यामध्ये जे खूप प्रसिद्ध देऊळ आहे त्रिशुंड गणपती म्हणून त्या गणपतीची माहिती महती इतिहास वर्णन त्या आपल्यासमोर करणार आहेत. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. श्री गणेशाय नमहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पुणे. पुणे हे भारताच्या दख्खन पठारावरील महाराष्ट्रातील एक शहर आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. उद्योग, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक व शैक्षणिक या क्षेत्रांशी देखील पुणे संबंधित आहे. माहिती तंत्रज्ञानासोबतच उत्पादन आणि सेवा पुरवणं हे देखील पुण्यामधूनच आपल्याला जाणवतं. मुळात पाहिलं तर पुणे ही एक स्मार्ट सिटी आहे. बाल शिवाजीला सोबत घेऊन जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवलेली भूमी म्हणजेच पुणे. अटकेपार झेंडा रोवणाऱ्या पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी भूमी म्हणजेच पुणे. सामाजिक राजकीय चळवळींचा इतिहास जपणारी भूमी म्हणजेच पुणे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि औद्योगिक वारसा जपणारी भूमी म्हणजेच पुणे. असा हा पुणे या शहराचा नावलौकिक आहे. पुणे ही एक सांस्कृतिक भूमी असल्यामुळे भारतीय परंपरेतील सणवार जपणं ही पुण्याची एक प्रमुख ओळख आहे. अनेक सणांची जणू तिथे जोपासनाच केली जाते. त्यातील सर्वात प्रमुख आणि जगभर नावलौकिक असलेला सण म्हणजेच गणेशोत्सव. पुण्यातच गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. पुण्यात कसबा गणपती, कागदीपुऱ्यातील गणपती, गुंडांचा गणपती, चिमण्या गणपती, पार्वती नंदन गणपती, माती गणपती, वरद गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, सारस बागेतील गणपती, दशभुज चिंतामणी आदी गणपतींचे दर्शन आपल्याला पुण्यातच घडते. आज मी श्रोत्यांना त्रिशुंड गणपतीचे दर्शन घडविणार आहे. या आपल्या लाडक्या बापाला त्रिशुंड्या गणपती असेही म्हटले जाते. त्रिशुंड गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे. पुण्यातले मठ आणि मंदिर या स्वरूपातील अद्वितीय असं हे एक मंदिर आपल्याला दिसतो. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले असं उत्तम असं हे गणपती मंदिर आहे. हे गणपती मंदिर गिरी गोसावी पंथाचे आहे. हा गणपती 3 सोंडांचा आहे. गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरु गोसावी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते. हे मंदिर गिरी गोसावी पंथीयांच्या तंत्रमार्गीयांचे असल्याने सर्वसामान्य भाविक जन तिथे फिरकतही नाहीत.
मंदिरातील सध्याची मूर्ती त्रिशिंड गजाननाची असली तरीही शिवमंदिर उभारण्याची मूळ कल्पना असावी असे म्हटले जाते. आज आपण या त्रिशुंड गणपतीच्या मंदिराचा इतिहास देखील बघूया. हे मंदिर भीमगिरीजी गोसावी महंतांनी 26 ऑगस्ट 1754 रोजी बांधून पूर्ण केले. त्यांचे वंशज इंदूरला घामपूर या गावात राहत होते. सरकारी नोंदीत 1917 पर्यंत या मंदिराला मालकच नव्हता. मंदिरासमोर असलेल्या झाडाची एक फांदी जवळच्या नेर्लेकर यांच्या घरावर गेली, म्हणून त्यांनी पालिकेत तक्रार केली. तेव्हा पालिकेने चौकशी केली. मंदिराचे मालक इंदूरला गोसावी नावाचे ग्रहस्थ असल्याचे समजले. त्यांना इंदूरहून बोलावून आणले आणि त्यांनी झाड समूळ नष्ट केले. नंतर मंदिराच्या पुढच्या भागात लाकडाची वखार सुरू केली आणि मंदिराच्या सभामंडपाला कोळशाचे गोदाम केले. पुढे ही वकार कुलकर्णी नावाच्या मित्राला देऊन ते इंदूरला निघून गेले. 1945 साली वहिवाटदार म्हणून कैलासगीर गोसावीचे नाव लागले, पण कागदोपत्री पुरावा देता न आल्याने त्यांचा मंदिरावरचा हक्क गेला. 1985 साली मंदिराच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट स्थापन झाली आणि या गणपतीला 3 सोंड व 6 हात आहेत आणि असं हे सुंदर मंदिर सोमवार पेठ घर क्रमांक 139 येथे नागझरीच्या काठी आहे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या मंदिराला एक तळघर आहे आणि ते तळघर गुरु पौर्णिमेच्या दिवशीच केवळ उघडले जाते. आता आपण त्रिशुंड्या गणपतीचं जे मंदिर आहे त्या मंदिराची रचना कशी आहे ते आपण बघूया. मंदिराची मांडणी किंवा रचना करताना मंदिर, खाली तळघर, समाधी व हटयोग्यांची पाठशाळा असं सर्व काही तिथे असावं अशी योजना होती. सर्व दिनचर्येची सोय तळघरात होतीच. प्रातविधीसाठी नागझरीवर जाण्याची भुयारी पाऊल वाट होती. विहिरीच्या भिंतीत पाण्याच्या पातळीवर एक मोठी खोली होती. तिथे तंत्रसाधकांच्या प्रमुख गुरुवर्यांसाठी स्नानाचा संगमरवरीत सौरंग असतो. तळघरातील खोल्यांना दरवाजे व खोल्याच्या भिंतींना कोनाडे देखील आहेत. खोलीच्या छताला दगडात 2 खाचा असून त्या खोबणीतून दोराच्या साह्याने छताला उलटे टांगून घेऊन पेटत्या निखाऱ्यावर काही ठराविक वनस्पतींचा धूर करून तो तोंडावर घ्यायचा. हा धूर साधनेचा विधी आहे. मंदिराचे गर्भगृह, दर्शन मंडप, सभा मंडप असे एकूण 3 भाग आहेत. मंदिर जमिनीपासून 3.5 फूट उंचावर चौथऱ्यावर आहे. सभा मंडप व गर्भगृह अगदी खोलवर आहे. आता खरं पाहिलं तर या त्रिशुंड गणपतीच्या मंदिरातील खरं आकर्षण आहे म्हणजे या मंदिरातील गणपतीची गणरायाची मूर्ती. त्रभ मोरे हे फुले गणपतीच्या दर्शनास नित्य नियमाने जात असत तेव्हा त्यांना दृष्टांत झाला आणि त्यानुसार त्यांनी शोध घेतला आणि त्या शोध घेत असतानाच त्यांना ही मूर्ती सापडली. 3 सोंड असल्याने याला त्रिशुंड गणपती असं नाव प्रसिद्ध झालं. गणपतीची मूर्ती ही वेगळ्या धाटणीची आणि ऐतिहासिक आहे. गर्भगृहात गजाननाच्या मूर्ती मागे कोनाडे वजा भाग आहे. त्यात शेषशाही भगवानाची 3.5 फूट उंचीची मूर्ती आहे. पण गर्भगृहात अंधार असल्यामुळे ही मूर्ती सर्वसाधारणपणे दिसत नाही. गणपतीच्या मूर्तीची बैठक ही चौकोनी असून मयुरावर त्रिशुंड गणपती आरूढ झालेला आहे. शुंड म्हणजे सोंड आणि या गणपतीला 3 सोंड आहेत. उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या मोदक पात्रास स्पर्श करीत आहे. मधली सोंड पोटावर रुळत आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करीत आहे. डाव्या मांडीवरच शारदा विराजमान आहे. अशी ही सुंदर देखणी केशरी रंगाची मूर्ती आपल्याला मंदिरात दिसते.
या सुंदर अशा मूर्तीबरोबर या मंदिरात आपल्या भक्तांना पाहण्यासाठी अन्य शिल्प देखील आहेत. त्यामध्ये अगदी गणपतीचा दर्शनी भाग एखादं कोरीव लेणं असावं असाच आहे. गणपतीच्या मंदिराचा प्रत्येक दरवाजा हा शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस बंदूकधारी इंग्रज शिपाई गेंड्याला साखळ दंडाने बांधून उभे आहेत असं शिल्प आहे. मंदिराला शिखर नाही, वरच्या बाजूस कासव आहे. कदाचित वरती शिवलिंग स्थापनेची मूळ कल्पना अर्धवट राहिली असावी. मंदिरावर शिखराऐवजी एकावर एक शिवलिंग आहे असं हे सुंदर असं गणपतीचं मंदिर आपल्याला पुण्यात पाहायला मिळतं आणि हा एक शिल्पकलेचा ऐतिहासिक नमुना आहे. हे जे मंदिर आहे त्या काळी समृद्ध गोसावी हे जे व्यापारी होते त्यांनी या मंदिराच्या निर्मितीसाठी आर्थिक योगदान दिलेले आहे असं सांगितलं जातं. असं हे एक सुंदर पुण्यातलं मंदिर सांस्कृतिक सामाजिक कलेचा वारसा म्हणून अगदी मोलाचं आहे आणि दर्शनीय असं आहे. आज मी त्रिशिंड गणपतीकडे आराधना करते की हे गणपती राया तुझ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर, त्यांना आयुष्यात सुख समृद्धी शांती समाधान आणि आरोग्य लाभू दे. या गणेशोत्सवाच्या मी आचार्य 90 FM सर्व श्रोत्यांना गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा इथे व्यक्त करते. चला सर्वजण एकमुखाने बोलूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वा, अतिशय सुरेख शब्दांमध्ये तुम्ही ह्या त्रिशिंड गणपतीची माहिती आम्हाला सांगितलीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात करताना पुण्याचा जो काही इतिहास तुम्ही सांगितलाय किंवा पुणे हे कशा पद्धतीने सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं याची अतिशय गोड शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला माहिती करून दिलीत. खूप छान वाटलं ऐकायला सुद्धा. आणि जरी ते मंदिर पाहिलेलं नसलं तरी तुम्ही ज्या पद्धतीने मंदिराची रचना सांगितली, इतिहास सांगितला, ज्या पद्धतीने त्याच्या बाजूला अन्य शिल्प कशी आहेत याची माहिती सांगितली, त्यावरून डोळ्यासमोर या मंदिराची प्रतिकृती उभी राहताना राहते. आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज तुम्ही इथे आम्हाला दिलात आणि सर्व श्रोत्यांनाही ही माहिती सांगितली. त्यामुळे आपल्यापैकी अनेक श्रोते जर पुण्या मध्ये जात असतील तर त्रिशुंड गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला नक्की जावं. आणि हा इतिहास, कारण जेव्हा आपल्याला इतिहास माहीत असतो आणि मग आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो तेव्हा आपण सुद्धा मग असं असतं ना की अरे हा ही माहिती मी ऐकली होती आणि हे असं आहे. आणि अतिशय खोलात जाऊन खूप सविस्तर अशी माहिती आज मॅडमने आपल्याला इथे दिली, त्यामुळे आचार्य 90 FM वतीने मी पुन्हा पुन्हा त्यांची आभारी आहे. आणि या व्यतिरिक्त आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं जी संकल्पना राबवत आहोत, गणपती तुझा माझा, ही संकल्पना सुद्धा मॅडमकडूनच आलेली आहे. आणि ही कल्पना, ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी आज आम्हाला बऱ्याच सगळ्या महिला सहभागी झाल्यात. त्यामुळे मॅडमचं सुद्धा मी खूप खूप आभार मानेन की आमच्या सर्व श्रोत्यांसाठी सतत तुम्ही नवीन उपक्रम घेऊन येत असता. आणि यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवट मी करते. साथ बाप्पा तुझी जन्मोजन्मी अशीच राहू दे, साथ बाप्पा तुझी जन्मोजन्मी अशीच राहू दे, करण्या तुझी सेवा ही संधी पुन्हा पुन्हा तुझ्या भक्तांना मिळू दे. आगमनाने तुझ्या घरात आनंद ओसंडून वाहू दे, आगमनाने तुझ्या घरात आनंद ओसंडून वाहू दे, चरणी तुझ्या माथा ठेवताच मिळणार समाधान आमच्या नशिबी लाभू दे, आमच्या नशिबी लाभू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून जे काही उपक्रम होत आहेत ते उपक्रम नक्की तुम्हाला कसे वाटतात या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या प्राध्यापिका मृदुला मॅडम यांच्यासोबत मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.